काजी ऑडियो क्लिप संजय राऊत आणि सपना पाटकर यांच्या संवादाची देशाने महाराष्ट्राने पाहिले पैसवर्ण। ही भाषा ही गुर्मी त्यावेळे सत्ताधारी नेत्यांच्या डोक्यात जी हवा गेली होती, पोलिसांचा उपयोग माफिया सारखा केला जात होता। आज तो माफिया पोलीस कमिशनर जेल मध्ये बंद आहे। मग मनसुख हिरणची हत्या असो, तो नेवल ऑफिसरचा घरात घुसून मारणं, हिरामणी तिवारीचं मुंडन करणं, आणि हे सपना पाटकरला बलात्काराची धमकी दिली जाते। आज स्वतः मी 4 वाजता वाकोला पोलीस स्टेशनला जाणार, तक्रार FIR कारवाई झालीच पाहिजे, आणि आवश्यकता असेल त्याच्या प्रकारचे जे विक्टीम आहे त्यांना संरक्षण देण्याची ही मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे। संजय राऊत यांना हिशोब तो द्यावाच लागणार आहे, ईडीकडेही द्यावा लागणार, पोलिसांकडे पण द्यावा लागणार, पैसेचाही हिशोब द्यावा लागणार, आणि अशा प्रकारच्या माफिया प्रवृत्तीचा पण हिशोब द्यावा लागणार। सर, ऑडिओ क्लिप कधीची आहे नेमकी, आणि त्यात तुमचं देखील नाव आहे असं एका डॉक्युमेंट मध्ये पाहिलं? आपल्याला माहित आहे त्यावेळीचे मुख्यमंत्री जी आणि संजय राऊत त्यांचे प्रवक्ते हे कथा प्रकारांनी करत होते। किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार, किरीट सोमय्याची बायकोला जेलमध्ये पाठवणार, किरीट सोमय्याचा मुलगा जेलमध्ये गेला की केव्हा बाहेर येणार, किरीट सोमय्याची 90 वर्षाची आई, ही जे भाषा संजय राऊत वापरायचे, त्यांनी जे आरोप केले होते, ते एक दमडीत एक पैसे सत्य नाही निघाला। आणि आता त्या धमक्यांचे पेपर पत्र त्यात किरीट सोमय्याला परत, अशा प्रकारची ही तत्कालीन सरकार आणि संजय राऊत, तो कोर्टात पण हिशोब द्यावा लागणार। तुम्हाला काय म्हणायचं नेमकं या ऑडिओ क्लिप बद्दल? कारण जी व्हायरल झाली आहे ती अर्धवट आहे का ती पूर्ण आहे, आणि नेमका कोणत्या व्यवहाराची नोंद आहे त्या ऑडिओ क्लिप? मुद्दा आता आहे की हे जे ऑडिओ क्लिप आली ते अर्धवट व्यक्तीची असो की अर्धवट असो, धमकी भाषा तर स्पष्ट आहे। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।